सैम असा असा हां हेलो हां एक मिनट आ कॉलू केरा भाई हम ना रे नकल डिस्टर्ब कर दला कौन काट तू फोटो बाज रहो दिन मिनट हम ए सर हेलो आला ना हां ए सांग ना काय अरे घंटे फोटो काढतोय भैया कशाला हां कशाला म्हणजे अरे इंस्टाग्राम वर अपलोड करतो फेसबुक वर ए सैम सैम ना काढना सरक रे मज सरक ना काढना ए या उतरन मी उतरन तो जा सर बाजूला तुझे कपडे इकडे बघ राहणीमान बघ मग अरे त्यासाठी भाई चांगलं झालं भारीतलं जरा असं नाही तुझं कपडे वर राहणीमान बदल ना हा बदलतो पण फोटो काय काढतो सांग ना ए बघ आता फोटो काढले ना इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती अपलोड करायचे त्याच्याने काय होतं भाई पोरी पाहतात लाईक करतात कमेंट करतात फॉलो बिलो करतात चॅटिंग बिटिंग होती समजलं विषय तुला म्हणजे पोरी पटते तो 100% विषयच नाही मग हे कशाला करतो आपण एवढं सगळं उगच करतो का मग लग्न विघ्न होत अरे ते तर महत्वाचा मुद्दा आहे ना कशासाठी स्ट्रगल त्यासाठीच आहे सगळं जाऊन शुभ मंगल तिथं थांबतो ना घंटन अरे वारे वारे अडे एक सबड कर तू म्हणशील ना तू कधी असं बघायला लागल ना भाई अर मन असं नाही का भरूनच येत नाही नुसतं स्वॅपच करावशी वाटतं नुसतं आयला एक सबड कर एक सबड कर एक मला काय करावं लागेल काय नव्हे कपडे बिपडे बदलायचे राहणीमान गॉगल बिगल लावायचं मस्त की फोटोशूट भारी करायचं निघत नेमाने आपलं अपलोड करत राहायचं हा मला फोटो काढूस दे ना कपडे अरे माझे साहेब तुझी साहेब पण तू तुझं बरं चप्पल इथलं बुट बिट तुला समजा देऊ मग बुट दे मला बुट बुट हा बरं चल तुला फोटो बिटासाठी देऊ तुला बुट दिला चल होय मला देन तुझ्या एखाद्या ड्रेस घालायला फोटो पुरता ड्रेस पाहिजे तुला त्याची साहेब तुझी साहेब बरं भाऊ तुमचा द्या मागे ना पायजमा तीन गुंड्या टोपी चांगले दिसायचं कस काय एखादा जुना पाना तू एक काम कर तू घरी जा दोन तीन ड्रेस तरी करून ठेवले तुला जे वाटन ते घे तिथून गॉगल बिगल आहे ना भाई सरपंचांकडे एक सुबड करू गॉगल काय म्हणतो नाही नाही दे सरपंचाकडे कुठं अरे इकडे त्याच्यापेक्षा भारी सरपंचाकडे चेअरला सूट विना असं बघ तू सरपंचाकडे इतके व्हरायटी चोईस यांच्याकडे कपाट किती लावलेले पाहिले तू सरपंचाचा गॉगल बरं मग मी घेऊन येतो याच्या घरून कपडे आणतो सरपंचाकडून गॉगल आणतो बुट घेऊन जायचं फक्त बुट दे आल्यावर द्या ना मग इथंच फोटो काढू तुझ्या गाडीवरच काढू लवकर ये आणि घरी फोन करून सांग वही तू जा लगेच जा त्याचा संबंधच नव्हता मध्ये बोलायचा त्याने बोलायचंच कशाला पण मी म्हणतो आणि त्याने बोलल्या काय होतं शब्दाला शब्द वाटतो अरे बाबो बाया 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 गॉगल बिगल टोपी कपडे घंटन थराडे करत हँडसम वाटू राहिलं 100% बुट देन मग आयला खरं चप्पल आहे नाही का बर भाऊ आणती घालेल देऊ का नको घालेल नको दिसणार नाही ती खरंय घाल चल आता शब्द दिलाय त्याला जर पाहावं लागणार आपल्याला गालगंठन पण कमलेश तू काय खरं नाही भाऊ आता सगळे लाईक आणि फॉलो इकडेच येत चॅटिंग बिटिंग अरे बाप पुरी बाद में वेटिंग पे आएंगे मेरे जान घंटन बरं बरं पटकन फोटो चल आता कसं वाटतं ते पिशोपी घाल मी म्हणलं ते कमलेश उतर वर खाली इथे थांब बस बस इले सॉइल अरे एवढे नाही रे दात दिस वर बघ वर बघ हा असे पोच मस्त रे पोच बदल मस्तच रे टाक टाक हा बघू ना लेच क्वालिटी आहे गंठन ना बघ गंठन बरं बाप विषय नाही भाई आता उभा राहून उभा राहून उभा राहा उभा राहा उभा राहा अरे खाली आडपाटा खाली उभा राहा गाडीवर कुठं आईला शक्तिमान पोच शक्तिमान किशात आत घाल किशात हॅलो नादच नाही आता अरे अरे ते काय व्हिडिओ निघत का बरं व्हिडिओ काढ चल एखादी व्हिडिओ घे चल एक दोन तीन शक्तिमान काढून टोपी काढून काढे एखादी मॉडेल ते आता माझं इन्स्टाच बनवून द्या टाकून त्याचं ते काय लगेच लगेच राहिलं आता हे सगळं करत असायचं का सर सर काय पाय मळू राहिले काढ भाई बुटे चल राहून द्या आता मलाच हा मला राहून द्या आता अंगठी भाई अंगठी पण राहून द्या याला फोटो बिटो काढायला दिले चप्पल घाला पॅरागॉनची अरे घंटन बुट दे भाई खरी पॅरागॉनची कमेंट मध्ये लोक सांगत पॅरागॉनची चप्पल आहे मी काय खोटं सांगत होतो अरे असून दे ती पॅरागॉनची असू दुसऱ्या कंपनीची भारीतली असू ब्रँडेड असू
पण मला माझे साधे भोळे जसे येते ते बुट तर दे ना, राहू दे मला चांगले दिसते, राहू दे मला। अरे तुला फोटो काढले पुरते दिले पाहिजे, डेपुटे आले ना तुला दुसरे घेऊन द्यायला लावतो। आता डेपुटे येते तू घेशीन तो आणशीन तो माझे बुट तर दे। नाही चप्पल घालतो। अरे उठ दे। नाही नाही राहू दे। अरे घंटन बुट दे कामल्या राहू दे। तुला समजत काय? तुला एकदा सांगितलं चप्पल घालायची काय असा मारीन ना आपण हे डेपुट शांत बसवा लागत। चप्पल घालती माझा शर्ट घेऊन चप्पला। अरे वतनदार घराण्यातलं भाई आपण हे असे चप्पल घालत का येडे झाले काय? अरे ते गायबाना गांठे बघितलं का रे? त्या गायबानाला सापडतोय आता पाहिला इथून ते बुट बघा ना सर चप्पल दिलत मला। अरे माझा गॉगल घेऊन गेलाय सर डोळ्यात चिलट काय 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 माती काय काय सर डोळ्याचं वाटोळ केलं आणखी नेली सरपंच माझा शर्ट नेलाय घरून। हो बघा ना ते बुट त्यांनी माझे घालून गेले चपले दिला चपला घालायचे का तू असं का करू राहिलाय? पण त्याला आम्ही सांगितलेलं फोटो बिटो व्हिडिओ अपलोड करायला त्याच्या डोक्यात काय खोय घुसलं बा। तुम्ही सांगितलं त्याला असं सगळं घालायचं आता आम्ही आमचं चालू उलटी नको ठेवून एक। अरे तुझ्यामुळे मला भोगावं लागलं ना गेला ते डोळ्यात सगळं माझ्या गॉगल घेऊन। सर पण आता आम्हाला काय माहिती असे येडेच आहे करी आता द्याय ना द्यायचं नाव ना घ्याय ना तू। अरे असे सल्ले जाताना आधी विचार करीत जा ना असले सर। अरे सल्ले बी तू कोणाला दिले राव माकडे जातात कोलीत दिलंय तू तुम्ही होता का याच्यात? मला मला तू अंगठी दिले भारी घरचे काम नाही सुचत तुला इथं बरं सुचत शर्ट घाल एकाचा गॉगल घाल एकाचे बुट घाल तुला काही काम धंदा नाही का रिक्षा चालू तिकडे काय सल्ले देत हिंड तो अहो आता इकडे निघायचं होतं कामाला पण ते आला इथं तुझं काय गेलं मारी मग शर्ट नेला त्यांनी करून मला शर्ट मला काय माहिती घरी खरंच जाईन म्हणून जाऊ द्या सोडून आता जाऊ द्या सोडून मग सरपंच तुम्ही तुमचा गॉगल सोडून दिला तरी चालन पण भाई मी माझा तो का बूट सोडणार नाही मी बी माझा शर्ट सोडणार नाही असा निबार मारीन ना भाई त्याला नादच नाही करायचा हा दिसताक्षणी पहिला टोला घालीन शोधणार आम्ही त्याला कुडो असू द्या मग चला मी बी येतो चला चला या म्हणजे चपला घे ना बाबा तिथपर्यंत घालून घे ना कसले तिथपर्यंत रामदे तिथ चला समू इकडे असं दिसतो का नाही रोज सारखा जा होय होय थांबा 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 काही 2 मिनिट थांब पहिला घंटे पाहिलं ना पहिले त्याला मारा। अरे थांब ना जरा 2 मिनिट मी काय सांगतो ऐक ना पाहिलं ना तू किती निरागस आणि गोड दिसतोय आता बघा ना एका 2 फटक्यात त्याचा ना असा निरगसपणा काढतो। अरे दादा तुम्हाला सगळ्यांना देवाने किती धडधाकट शरीर दिलं नाही बघ बर त्याच्यावर किती अन्याय केला देवाने पहिल्यापासून आज त्याचं वय किती झालंय तरी त्याचं लग्न जमतंय का तुझं लग्न झालं बाळू तुझं लग्न झालं तुझं आता काय दिसेल लग्न होईल त्याचं होणार आहे का मला सांगा बरं तुम्ही देव आहे ना असे छोट्या छोट्या घटनेमध्ये ना सुख देण्याचा प्रयत्न करत असतो। आज त्याला आहे ना तुझं बूट घालून याचा शर्ट घालून याची अंगठी घालून जर आनंद मिळत असेल ना तर मला असं वाटतं आपण आनंद हिरवून नाही घेतला पाहिजे त्याचा। कसं आहे ना मित्रांनो काही गोष्टी ना घेण्यापेक्षा आहे ना देण्यातच मजा असते। आज तुम्ही आहे ना पहा बरं आज तुमच्या एक छोट्याच्या तुझ्या बुटामुळे शर्टमुळे आज त्याच्या आयुष्यातलं बघा किती मोठा आनंद मग तो स्वतःला आज हिरो समजतोय आणि मला असं वाटतं तुम्ही आहे ना थोड्या गोष्टीसाठी ना त्याचा आनंद हिरावून घेऊ नका तो आता आहे ना त्याचा आनंद त्याला राहू द्या उद्या कंटाळा ना तुझं बूट तुझा शर्ट तो आणून देईल त्याला काही बुटाची शर्ट घालायची सवय नाहीये अलग लक्षात आता आहे ना राहू द्या त्याला त्याच्या आनंदामध्येच राहू द्या आपण आता माग जाऊयात ठीक आहे चला चला बाळासाहेब उद्या येऊ आपण समजून सांगितलं सरपंच म्हणून तर त्या पावसाचं वातावरण झालं काय येईन काय पाऊस येईन काय सांगा हा ना वादळ लई सुटलंय गरमास लई झालं हा ना तुम्ही गावचे सरपंच आहेत राव तुम्हाला काही गोष्टी कळायला पाहिजे कळालंय म्हणून तर सांगतोय पाऊस येणार आहे आता झाले दिवसभर किती गरम वातावरण अजून खालून गरम लागत आहे नाही गरम आहे हा मग गावात आपल्या कारीगारवाला आहे का एकही गारेगारवाला येत नाही गावात का नाही येत का बरं तुझ्यामुळं माझा काय संबंध काय संबंध अरे एवढे गारेगारवाले यायचे गावामध्ये तो सळू की पळो करून सोडलं त्यांना काय म्हणला एकाला काय म्हणला तू मला खाऊसर बघू द्या त्यांनी दिलं तर घेतलं खाऊन गेला निघून तू अरे असं असतं का कुठं अरे त्यांचे बी धंदे येत गोरगरीबाचेच लोक कार्यकर्ता धंदा करतात तुझ्यासारख्यामुळं असं ते देच थोडी लागले ना फार मग आता गारेगार नाही खायला लहान पिढीला माहित आहे गारेगार काय कळन का त्यांना मग आता काय केलं पाहिजे
गारेगार आला पाहिजे गावात कोणतरी ईकायला गारेगार वाला. एक काम कर ना, तूच धंदा चालू कर गारेगारचा. द्या मग मला पैसे. किती पाहिजे? 80,000. काय फॅक्टरी टाकायची काय गारेगारची? हा मग तू एक काम कर, ते गारेगार राहू दे बाजूला. पेप्सी माहितीत का तुला? हा. कशी असते ती? अशी प्लास्टिकची पिशवी, ती रंगीत पाणी असते आहे ना, ती ना 1 रुपयाला विकायची असते. 80 रुपयाला पाकिट येतं, त्याचे 100 रुपये होतात. म्हणजे 100 नग असतात, 1 रुपयाला 1 नग विकायचा, 80 रुपयाला येतात. म्हणजे किती रुपये झालं? 20 रुपये नफा झाला तुला. तू काय कर, मी तुला 80 रुपये देतो. आणि तू काय कर, त्याचे घे आणि त्या बॉक्समध्ये ठेव. बॉक्स कुठे मिळेल माहितीये का? ज्याच्याकडून तू पेप्सी विकत घेशील ना, त्याच माणसाकडे बॉक्स मिळतो. काय करायचं, त्या बॉक्स मध्ये पेप्सी ठेवायच्या, 1-1 रुपयाला गावात विकायच्या. संध्याकाळी पेप्सी संपल्या का तो बॉक्स त्या दुकानदाराला परत मागे नेऊन द्यायचा. म्हणजे काय होईल, 80 रुपयाचे तुझे 100 होतील. संध्याकाळी 80 रुपये मला आणून द्यायचे, 20 रुपये तुलाच. परत दुसऱ्या दिवशी सकाळी यायचं, 80 रुपये माझ्याकडून घ्यायचे, पेप्सीवाल्याला द्यायचे, परत 20 रुपये. असं रोज तुला 20-20-20-20 रुपये नफा सुरू होईल. चालेल ना? कळलं का? जा मग तू. 80 रुपये द्यावं लागते मग. हे 100 येतं, लगेच 20 रुपये मला मागे आणून दे. हा देतो. आणि ठीक आहे, लगेच घे, बॉक्स घे त्याच्याकडून. कळलं ना कसा धंदा करायचा? जा. अरे सुरू धंदा. मग तुम्ही सांगितलं म्हणलं मग. वा वा वा. तुम्ही पैसे दिले त्या भांडवलावर, हे बॉक्स त्यांनी फ्री दिला आणि पेप्सी दिल्यात. त्याचा त्याचा बॉक्स परत मागे नेऊन द्यायचा. संध्याकाळी जायचं ना. बॉक्स भारी राहो. धरा बरं, करा बरं धंदे चोट घटन. अरे मी, अरे मी काय लहान पोरगे करावं? नाही नाही, तुमच्या तोंडला पेप्सी देऊन उडवाटन करायचं. हे बघ मी घेतलं, ठेवून दिलं. नाही नाही खाऊन घ्या असं नाही सर, पण तुमच्यामुळे चालू झाला धंदा. बरं ठीक आहे, मी खाईल नंतर. आता अरे पेप्सी मला सर्दी होती ना, थंडलय, थंड असती ती कशाला जरा. बर आता काय, कसा विकशील कसा माल? पण चाय जायच्या रस्त्याने मग बघितलं की लहान पोरं आवाज देतात. अरे तसं नाही दादा, धंदा म्हणलं का त्याचं ब्रँडिंग मार्केटिंग आलं. हा कधी पण आपल्या मालाचं ना आपणच कौतुक करायचं. तू कसं राजमान्य फारसन भारी म्हणून सांगतो लोकांना, तसं आहे ना या पेप्सीचं पण कौतुक करायचं. आता ही पिवळी आहे ना, तर म्हणायचं पिवळी आहे, गोड आहे, थंड आहे. याचं जे आहेत ना वैशिष्ट्य, ते लोकांना सांगायचे. आपला माल कसा आहे हे सांगितल्याशिवाय लोक घेणार नाहीत. लोकांना काय स्वप्न पडलं याच्यात पेप्सी आहे? तुला आरडाओरडा करावं लागेल का? नाही आम्ही ओरडून ओरडून विकतो, घ्या पेप्सी, घ्या पेप्सी. ठीक आहे मग, काय हरकत नाही, विक. आणि ते 20 रुपये उरलेले कुठे आहेत? ते मग देतो संध्याकाळी, 100 आणून देतो. मग ती 20 रुपये चिल्लर घेतली, समजा कोणी 5-6 ठोकळा दिला त्याला नको परत द्यायला. आयला घंटा हुशार झाला राव तू. नाही ते दुकानदाराने आयले दिले मला. असं वय बरं झालं. नको तुम्हाला, नको. येऊ का? काम कर आता. डेपुटील सांग नवीन धंदा चालू केलाय म्हणून. सांगतो डेपुटी दिसत नाही तरी हल्ली. ते चंपाई समितीत गेले. त्यांना तिथंच थांबा, आता तिथंच राहा. एकदा बघा तरी कोण आहे त्या चंपाई समितीत, बघू तो. हा मग शुभेच्छा तुला धंद्याला. चालू आरडायला. ए गारे गोळे, गारे गोळे, ए गारे गोळे, गारे गोळे, पेप्सी पेप्सी, लाल लाल पेप्सी, पिवळी पेप्सी, पांढरी पेप्सी. एक मिनिट थांब, हात ठेव याला. येऊ का? चला गारे गोळे पेप्सी वाले, गारे गोळे पेप्सी वाले, लाल पेप्सी, पिवळी पेप्सी, हिरवी पेप्सी. दोन दिलेत का? हा हा. चला गारे गोळे, गारे गोळे, लाल पेप्सी, पिवळी पेप्सी, हिरवी पेप्सी, पांढरी पेप्सी. ओ मामा घ्याल पेप्सी, गंड पेप्सी काय लागलेत कोणी घ्यायलाच, लहान लहान पोरच घेतात. घ्या बरं एक एक. हा 2 रुपये द्या, एक एक आहे. चला गारे गोळे, गारे गोळे, घ्या पेप्सी वाले, पेप्सी वाले, पेप्सी घ्या पेप्सी, गार गार पेप्सी. ओ दुख पेप्सी घ्या, घ्या मस्त पैकी थंड गार. वा 1-1 रुपये द्या सुट्टा. 1-1 रुपये द्यायचा का? घ्या, 1-1 रुपया घ्या.
थंडगार पेप्सी ऐ गारे गोड़े पेप्सी वाले ला गारे गोड़े उधर दे बर 2 रुपये दो गत में एक 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 ओके चला गारे गोड़े पेप्सी वाले ऐ कम ले रहा घर घंटन गिन पेप्सी हाँ पेप्सी हर घंटे तो कहा पासून पेप्सी का लागला केला आजपासून धंदा चालू आवय आलं बरे बरे लय भारी 1 रुपये दे बरं सुट्टा आपण सुट्ट्या ना पैसे राहून देणार आपले मित्र मित्र काय घंटा पैसे घेतो रा भाई तू नाही भाऊ दोस्ती पक्की खर्च आपला आपला मागाशी ट्रकवर वाचलंय तुला सांगतो ह्यो धंदा आहे माझा मला भेटणार दिवसभर हिंडून 20 रुपये त्यात 1 रुपये उधारी कसं काय परवडन अरे पण सुट्ट्या पैसे नाही 1 रुपयानं काय होणार तुला नाही नाही पैसे लागतील आज नसतील तू उद्या दे पण दे बर लोक तू यार धंद्याच्या गोष्टी करायला लागल्या मित्राच्या बरोबरीने यार मग सकाळपासून उन्हात आला थिंडतोय कष्ट करतोय बर 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 किती धंदा झाला त्याचा का अजून मोजले नाही बर का तरी एवढे यार सगळं उडलं कांटे होय चांगला धंदा झाला की कांटे हा आता संध्याकाळ मोजीन निवान बर 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 चांगलं होय पण भारी पेप्सी क्वालिटी भारी ना आवडली राहतून तुला हा काय विषय नाही हा मग उद्या 2 रुपये मग ये एक उद्याचे पेप्सी ते बर बर चालन युग मन येतो बर का 2 रुपये आणू दे नक्की चालन चांगला धंदा झालाय कारण त्याचा तर बसले बसले अरे वाय 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 बांधले इकडे चालोय सर पण तुम्ही काय त्या घंट्याचे येड्याच्या नादी लागले राव कोणाला धंदा करायला सांगा बिझनेसमॅन झाला तो बिझनेसमॅन हा बिझनेसमॅन घ्या 100 वर्ष आयुष्य आहे भाऊ त्याला बी तुला 100 वर्ष आयुष्य आहे भाऊ हो बरं झालं तुम्ही दोघं भेटले का रे शेवटचे 2 पेप्सी राहिल्यात घेऊन टाक एक एक हायला मग तुला पैसे द्यावं लागतील हा द्या 2 रुपये सुटते नाही आता एक काम करे 5 रुपये राहून दे नाही राहून दे कसं 3 रुपये माग आहे ती परत देतो ना भाऊ भाऊ राहिला आपण घंटे काम धंद्या लागलं बरं वाटलं भाऊ मला काय बघा तो पैसे माझे पैसे नीट बघ मागचे खिचत असतील नाही हो सर पण कुठं गेला हो घंट्या आईला पैसे घेऊन नाही पळाला हे बॉक्स इथं ठेवलं आणून एक काम कर त्या घंट्याच काय खरं नाहीये तू ते बॉक्स घे आणि पेप्सी वाला ना आपल्या गावातला त्याला नेऊन दे हा नको परत एखाद्याची बालामत आपल्याकडे सरपंच काय रे माझी पैशाची पिशवी पडली अरे फरसन बिरसन खाल्ला असं तो त्याच नाही हो सरपंच सकाळपासून उन्हात आणि थिंडून गोळा केलेले पैसे होते पडली पिशवी अशी कशी पडली काहीच लक्षात नाही उगा नाही डेप्युटी मला नाव ठेवत पालतं पाळायचं म्हणत अरे असं काय नसतं जाऊ दे हरवले तर हरवते माझेच पैसे होते ना जाऊ दे गेले तर काय फरक पडत नाही आतापर्यंत तुम्ही डेप्युटी लेवा पैसे दिले त्याचं काय नाही वाटलं पण हे माझी कष्टाची कमाई होती हा ना यार अख्ख्या उन्हात आणा भेंडून पेप्सी ऐकले राव हा दिवसभर फिरत होता सर पण हा ना राव गप माझं भाऊ सकाळपासून कष्ट केले 20 रुपयासाठी जागची पिशवी पडली जाऊ दे माझे पैसे होते ना गेले तर जाऊ दे जाऊ दे आता मला पिशवी शोधायला मदत करा पडली कोणी नेली काय तुला सांग काय यशाची पहिली पायरी अपयशच असते जाऊ दे आज धंद्यात अपयश आलं ना काही टेन्शन नाही उद्या यश मिळेल तुला एक काम कर आता जे माझे 80 होते ना ते जाऊ दे तुझा नफा बी जाऊ दे आता उद्या सकाळी तू परत माझ्याकडे मी तुला 80 रुपये देईल परत 80 रुपयाच्या 100 पेप्सी घे 1 रुपयाला विकून टाक उद्या नव्या जोमानी नावा धंदा चालू कर अरे असं हा एका जत्रेन देव म्हातार होत नाही उद्या तुला नक्की यश मिळेल हा ठीक आहे हा जा ये ना ज्याचा होता त्याला 5 रुपये हा ज्याचा होता ना त्याला बॉक्स देऊन टाक त्याला सांग मी उद्या परत येईल मला माझा बॉक्स दे हा ठीक आहे जा हा उद्या परत उद्या परत भांडवल न्यायला ये बरं का हा बाळू एखादा धंदा जर फेल गेला ना तर त्याला कधीच असं जाणीव होऊ नाही द्यायची बिचारा आयुष्यभरात परत दुसरा धंदा करीत नाही कळलं का चल